सोहळा माळशिरसमध्ये विसावला. या सोहळ्यात भाविक भक्तजन वारकरी पंढरीच्या विठ्ठलाशी एकरूप झाल्याचे दिसून येत होते. यावेळी अलोट गर्दीमध्ये जागोजागी पालखीचे स्वागत करण्यात येत होते. वारीमध्ये अनेक भक्तजन आपली सेवा देण्यास एकरूप झालेले दिसून येत होते. या समाजातील विविध घटक वारकऱ्यांची कशा प्रकारे सेवा करतात यावर आमचे व्हीओ न्यूज मराठीचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी घेतलेला हा आढावा. माऊली, आपले व्हीएम न्यूजमध्ये स्वागत आहे. मी मुकुंदराज काकडे. आज आपण या पंढरीच्या वाटेवर माळशिरसला येऊन पोचलो आहोत आणि आपण या पंढरीच्या वाटेवरती अनगिनत असे व्यावसायिक पंढरीच्या वाटेकडे जात असताना आपल्याला दिसून येत आहेत. त्याचप्रमाणे काही सलूनवाले आहेत, काही इस्त्रीवाले आहेत, काही शिवणवाले आहेत, काही गट्टेही काम करणारे म्हणजे बूट शिवणारे, चप्पल शिवणारे आहेत. त्यांच्याबरोबर आपण या पंढरीच्या वाटेवर पाऊले चालती पंढरीची वाट या सदराखाली आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. ते या वाटेवर असताना वारकऱ्यांची कशा पद्धतीने सेवा करत आहेत आणि कशा पद्धतीने ते इथं आता त्यांचे विठ्ठलाच्या या चरणी नतमस्तक होऊन आपली सेवा देत आहेत ते आपण जाणून घेऊया. माऊली, तुम्ही या पंढरीच्या वाटेवर विठ्ठलाच्या चरणी ही जी सेवा करताय, सलूनचे दुकान आपण आता रस्त्यावर बसून या वारकऱ्यांची सेवा करताय दाढी करून, ते कशा पद्धतीने व्यक्त करताल? या पंढरीच्या वाटेवर जात असताना तुम्ही ही जी सेवा देताय कशा पद्धतीने देताय? तुमची विठ्ठलाकडे जात असताना ओढ कशी पद्धतीने आहे? मी शंकर भाऊराव शेळके, खांडीवाडी, तालुका परतूर, जिल्हा जालना येथे रहिवासी असून मी 4 वर्ष झालं 15 रुपयाला दाढी करतो. या आता तुम्ही आळंदीपासून आळंदी ते पंढरपूर पूर्णपणे या वारकऱ्यांची सेवा दाढीच्या रूपाने पूर्णपणे अल्पदरात करताय? अल्पदरात करताय. विठ्ठलाला काय साकड घालूस वाटतं की या वारकऱ्यांना कशा पद्धतीने ठेवा आणि तुम्ही कशा पद्धतीने विठ्ठलाला साकड घालताय या पंढरीच्या वाटेवर? पाऊस पडू दे म्हणतो पांडुरंगाला, पाऊस पडू दे. आणि तुम्ही ह्या अल्पदराची दाढी करताय कशा पद्धतीने सेवा करता? तुमच्या घरात किती कुटुंब आहे आणि तुम्ही कसं राहता? 2 पोरं आणि 1 मुलगी. तुम्ही कुठून आला? खांडीवाडी परतूर तालुका. माऊली, तुम्ही सांगा, हे ह्यांनी जी आता तुम्हाला दाढी करून जी सेवा दिली ती थोडक्यात आम्हाला सांगा की तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला इथं जी 15 रुपये तुम्ही देत आहात ते कशा पद्धतीने तुम्ही काय सांगताल त्याच्याबद्दल? चांगलं वाटलं सेवा. सेवा ह्यांची चांगली वाटली. बरोबर, ठीक आहे. आता आपल्या बरोबर काही सलूनवाले होते पंढरीच्या वाटेवरती. सलून हे ह्यांनी दुकान टाकलेलं आहे आणि आपल्या बरोबर काय आता इस्त्रीवाली भेट, इस्त्रीवाली भेट, ते आपण इस्त्रीवाल्यांशी चर्चा करू. माऊली नमस्कार. नमस्कार. तुम्ही आमच्या व्हीएम न्यूजला थोडीशी प्रतिक्रिया द्या की पंढरीच्या वाटेवरती या तुम्ही आता इस्त्रीचं काम या वारकऱ्यांची सेवा देत आहात इस्त्री करून, तर तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगा की इस्त्रीची ही सेवा देत असताना कशा पद्धतीने देताना अल्पदरात कशी देवा देता आणि पंढरीची ओढ तुम्हाला कशा पद्धतीने लागली? वारकऱ्यांची सेवा करत असताना तुम्हाला काय आनंद मिळतो? चांगलं वाटतं. या वाटत समाधान. तुम्ही वारी करताय? 5-6 वर्ष झाली. 5-6 वर्ष संधी. आपल्या बरोबर हे छोटे मोठे पंढरीच्या वाटीवरील व्यावसायिक होते, यांच्याशी आपण संवाद साधत आहोत. माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम च्या जय घोषात आपल्या बरोबर काही दिंडी चालक, दिंडी मालक आहेत, त्या प्रमाणे आता आपण त्यांच्या बरोबर संवाद साधत आहोत. व्हीएम न्यूजच्या मार्फत हा पूर्णपणे पंढरीच्या वाटेवरील हा संवाद आपण घेणार आहोत. त्या संदर्भात आपल्या बरोबर आता काही दिंडी चालक आहेत, वारकरी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधू कशा पद्धतीने त्यांना विठ्ठलाची ओढ लागली आणि ते मागच्या ठिकाणावरून आता माळशिरसला पोहोचले आहेत, तर ते कशा पद्धतीने व्यक्त करतायत? माऊली नमस्कार. तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगा की तुम्ही मागच्या ठेपेवरून आता या माळशिरसला येत असताना तुमच्या पायाला वेदना कशा झाल्या आणि काय तुम्हाला पंढरीला जात असताना त्या वेदनांची काय तुम्हाला भूमिका दिसते? वेदना तर झाल्या, पण आपण भक्तिभावाने जात आहे त्यामुळे त्या वेदनांचं आपल्याला काही वाटून नाही राहिलेलं आहे. आणि माऊलीची ओढ आहे म्हणूनच आपण चालत आलेलो आहे. बरोबर. आणि तुमचं गाव कुठलं, दिंडी कुठली?
26 नंबर दिंडीमध्ये आहे आणि नागपूरहून आलेलं आहे. किती वर्षाला चालताय तुम्ही? मला तर आता सहजाची 5 वर्ष होत आहे मला. आम्हाला थोडका एखादा माऊलीचा एखादा अपंग किंवा विठ्ठलाचा एखादा अपंग सांगू शकता का? अपंग तर येत नाही. तुम्ही सांगू शकता? सांगा ना काय. आम्हाला एखादा विठ्ठलाचा किंवा माऊलीचा एखादा अपंग म्हणून दाखवताल का? बाप रकुमारीवरो विठ्ठलाची भेटी आपले संसाटी करुणी आटेला जाई नगे माय तया पंढरपुरा भेटे न मायरा आपुलिया जाई नगे माय तया पंढरपुरा. माऊलीच्या संगत जात असताना माऊली धन्यवाद. कसल्याही वेदना होत नाही आणि सर्व सुख सुख वाटे जेव्हा पंढरीच्या वाटे सुख वाटे जेव्हा या तत्वाने माऊली भक्तांसोबत सर्वांसोबत चालण्याचा एक आगळा वेगळा आनंद येतोय. धन्यवाद माऊली. आपल्याबरोबर आता आपल्याबरोबर तरुण वारकरी आहेत. कशा पद्धतीने मत व्यक्त करताय ते आपण जाणून घेऊया. माऊली तुम्ही तरुण युवा वारकरी तर कशा पद्धतीने तुम्हाला पंढरीची ओढ लागली आणि कशा पद्धतीने तुम्ही मार्गक्रमण करत आहात? खूप भारी वाटतंय पंढरीच्या वारीला येऊन आणि असं वाटतं की हर वर्षी वारी करावं. कॉलेज वगैरे ला सुट्टी टाकून आम्ही आलोय. आमचं हे दुसरं वर्ष आहे आणि आम्ही नागपूरवरून आलेलो. पूर्णपणे पाऊले चालती पंढरीची वाट या सदराखाली आपण आता सगळ्या वारकऱ्यांच्या रावटीमध्ये फिरत आहोत. त्याचप्रमाणे कशा पद्धतीने ते जीवन व्यतीत करतात या पंढरीच्या वाटेवर जात असताना ते आपण जाणून घेणार आहोत. माऊली रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पंढरीच्या वाटेवरती जात असताना आता आपण या रावटीत बघत आहोत की पूर्णपणे तुम्ही कशा पद्धतीने जीवन व्यतीत करता, वारकऱ्यांचं हे जीवन कशा पद्धतीने घालवता. तर तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगा की पंढरीची भजन कीर्तन असते वाटाने सगळे म्हणजे माऊलीच्या गर्जना करत करत आनंद व्यक्त होतो त्याच्यात. त्याच्यामुळे 15 वर्षातून अशी वारी चुकू दे वाटत नाही. दरवर्षी पण वारीला आम्ही सतत हजर असतो. आनंद येतो नाही मिळत नाही. सगळी कंपनी हे सगळे असते सोबत असते. सगळ्याला एकच नामाचा गजर असतंय माऊलीशिवाय बाकी कोणाच्या याच्यात कोणत भावही नसतं बाकी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगा की पंढरीच्या वाटेवरती जात असताना तुम्हाला जो घरात राहण्याचा आनंद आणि हा रावटीत राहण्याचा आनंद तुम्हाला काय त्यात वेगळे पण जाणवतो? एका रावटीमध्ये 25 कुटुंब आणि गुण्या गोविंदाने आणि अत्यंत अल्प साधनामध्ये आपला हा प्रपंच वागवतात. खाण्यापिण्याचा, एकमेकाला सहकार्य करण्याचा आणि एकमेकानं त्या ठिकाणी प्रेमाला राहण्याचा, म्हणजे एक छोटीशी रावटी 25 जणांचं कुटुंब या ठिकाणी त्या ठिकाणी काय करते एक राहतो. गावाकडे आपल्याला केवढाही बंगला पुरत नाही, केवढे उपकरणं साधनं पुरत नाहीत आणि म्हणून आपल्या संसार आपल्या देहाला आणि आपल्या आनंदाला आपण किती अल्पसंतुष्टामध्ये सुद्धा जीवन कसं आपण जगू शकतो आणि एकत्रित आपण कसं त्या ठिकाणी एकमेकाशी आनंदात राहू शकतो हे माऊलीचं सर्वात मोठं अशा प्रकारचं काय आहे या वाटाचं दान आहे आणि ही आहे देणगी आहे आणि हा संदेश आहे. म्हणून आपण सर्वांनी मिळून आपल्या गावाकडेही सुद्धा ह्याच पद्धतीचं त्या ठिकाणी काय करावा अवलंबन करावा आणि हा आनंद भोगावा. म्हणजे या आनंदाची ट्रेनिंग जर घ्यायची असेल वर्षभरासाठी तर माऊलीचा हा सोहळा एक ट्रेनिंग आहे आणि म्हणून ही ट्रेनिंग घेऊन गावाकडे एकमेकांना सलोख्यानं राहावं. पंढरीच्या वाटेवरती तुम्ही चालत असताना तुम्हाला विठ्ठलाची ओढ कशी लागते आणि कशा पद्धतीने तुम्ही व्यक्त करता पंढरीची जी ओढ लागते तुम्हाला? तुम्ही आता नातेपोत्यावरून माळशिरसला आला, आता इथून उद्या तुम्ही वेळापूरला जाणार, तर हे टप्पे ज्याप्रमाणे तुम्हाला काय आनंद होतो? ज्याप्रमाणे दिवसभर गाय रानामध्ये असते आणि वासरू ज्याप्रमाणे दिवसभर त्या ठिकाणी गायीची वाट पाहते आणि दिवसभर ते कसं आतमध्ये त्या ठिकाणी आईचा त्या ठिकाणी सारखा धावा करते, त्या प्रेमाचा धावा करते, ती जशी चाटते तिचं दूध प्याव वाटतं, तसं आम्ही सर्वजण ही विठू माऊली आमची गाय आहे आणि आम्ही तिचे वासरू आहे. आम्हाला असं वाटतं कधी पंढरी येईल आणि ती आम्हाला कधी चाटेल. तुका म्हणे हा तुका म्हणे वत्स माझी विठाई माऊली, माझी विठाई माऊली प्रेम पाना पान येली ऐशी कृपावंत कोण
आणि माझ्या विठाई वाचून. माऊलीच्या वाटेवर आपण जात असताना कशा पद्धतीने आपल्याबरोबर हे व्यापारी लोक माऊलीच्या वाटेवर जाणाऱ्या वारकऱ्यांना सेवा देत असतात? काही जण आपली चप्पल शिवून सेवा करतात, काही जण इस्त्री करून सेवा करतात, काही जण आता चहा वाटून सेवा करतात. तर त्या आपण व्यापाऱ्यांबरोबर, त्या सेवा देणाऱ्या व्यापाऱ्यांबरोबर चर्चा करत आहोत. VMU माध्यमातून या व्यापाऱ्यांना एक स्टेज दिलं जात आहे की कशा पद्धतीने ते माऊलीच्या वाटेवर वारकऱ्यांची सेवा करतात. माऊली रामकृष्ण हरी, आपण कशा पद्धतीने या वारकऱ्यांची सेवा करतात चहा देऊन, आणि काय तुम्हाला वाटतं की पंढरीची जात आता तुम्हाला ओट्टेलाची ओढ लागलेली आहे, थोड्या दिवसातच काही दिवसातच आषाढी एकादशी येते, तर तुम्ही काय पद्धतीने सांगताल की ह्या वारकऱ्यांची सेवा करून तुम्हाला काय वाटतं? वारकऱ्यांची सेवा करून समाधान वाटतं आम्हाला. समाधान वाटतं, इतराच्या वारीला निघालो तर बरं वाटतंय. आणि पुढे तुम्ही जाऊन मार्गक्रमण करत असताना आता तुम्ही नातेपुत्यात नाही इथं आला, तर इथून पुढच्या टप्प्यावर जाणार, तर तुम्हाला विठ्ठलाची ओढ कशा पद्धतीने लागते? तुम्ही पंढरपूरमध्ये किती दिवस राहणार आणि काय करणार? पंढरपूरमध्ये 2-3 दिवस राहतो ना आम्ही. 2-3 दिवस राहतो, ठीक आहे. आपल्याला या चहा दुकानदारांनी सांगितलं की आम्हाला पंढरीची ओढ लागते आणि पंढरपूरमध्ये जाऊन आम्ही 2-3 दिवस राहणार आहोत. आपण हे यांच्याकडून जे चहा घेतला आणि त्या चहाचा आस्वाद कशा पद्धतीने घेत आहेत, आणि या आता नातेपुतेवरून माळशिरसला आले आणि आज इथं मुक्काम आहे, तर ते मुक्कामाच्या आज इथं विसावा घेतल्यानंतर ते विठ्ठलाच्या चरणी कोणती मागणी करतात, शेतकऱ्यांना कशा पद्धतीने या सरकारनं आणि बळीराजानं पावसानं कसं सुखी ठेवलं पाहिजे आपण जाणून घेऊया. माऊली रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, आम्हाला थोडक्यात सांगा की तुम्ही विठ्ठलाच्या चरणी कशा पद्धतीने नतमस्तक होऊन आम्हाला विठ्ठलाच्या चरणी काय मागणं मागताल, शेतकऱ्यांना कसं सुखी ठेवा आणि कशा पद्धतीने काय घे? आम्हाला शेतकऱ्यांना चांगलं ठेवा, पाऊस चांगला भरपूर पडावा, आनंद समजायचा हो. असं तुम्ही आता कुठून आला आणि किती वर्षाला वारी करताय? आम्ही आलो सासूडवरून. सासूडवरून 15 वर्ष झाली वारी करतो. 15 वर्ष झाला वारी करताय? हो, गाव खेडवा. बरं. आणि तुम्हाला आता विठ्ठलाकडे जी पंढरीचे ओढ लागली, विठ्ठलाची ओढ लागली, ती तुम्ही कशा शब्दात व्यक्त करता? आम्हाला आनंद होत आहे की आम्हाला दरवर्षी येवाच वाटते, किती काही केलं तरी दरवर्षी. हा, दरवर्षी येवाच वाटतं. माऊली तुम्ही काय सांगताल की विठ्ठलाची ओढ कशा पद्धतीने लागली, तुम्ही कुठल्या शब्दात व्यक्त करता? आम्ही परभणी जिल्ह्याहून येतो, आळंदी ते पंढरपूर पर्यंत पायीवारी करतो. पायीवारी केल्यामुळं आमच्या म्हणजे मनात मधलं जे आहे सगळे निर्मळपणा होऊन जातो, समाधान वाटतं. ज्याप्रमाणे थकवा आलेला थकवा आणि हिळालमाळ चालते राहतो, थकवा आला असं चहा हे कुठं तरी घेतो, पुन्हा थोडं चलतो, पुढे थोडा आराम करतो, नाश्ता पाणी करतो, चलत राहतो. शेतकऱ्यांविषयी तुम्ही शेतकऱ्यांविषयी शेतकऱ्यांविषयी आम्हाला तर असं वाटतं, आम्ही जसं वारीत आलो तसं आमच्याकडे आलो तसं पाऊस चांगला झाला, पेरण्या झाल्यात, आता सध्या तर बरं आहे. तुम्ही माऊली काय सांगताल की शेतकऱ्याला या बळीराजाला विठ्ठलानं कसं सुखी ठेवलं पाहिजे आणि कशा पद्धतीने तुम्ही मागणी मागताल? बळीराजाला समजा शेतकऱ्याला सुखी ठेवा, पाऊस भरपूर पडावा. सरकारकडून तुमच्या अपेक्षा काय? वारकरी म्हणून सरकारच्या अपेक्षा चांगल्या असावा शेतकऱ्याकरता. आपण आता VMU च्या माध्यमातून या चहावाले असो, सलूनवाले असो, किंवा हे चांभार समाजातील आपले गटई काम करणारे असो, त्यांच्याबरोबर आपण संवाद साधला, त्याचबरोबर आपण राहुटीत जाऊन वारकऱ्यांशी चर्चा केली, तसेच आपण आता या रस्त्यावरून जात असणाऱ्या दिंड्यांशीही चर्चा केली. VMU च्या माध्यमातून वेळोवेळी आपण असाच पंढरीला पूर्णपणे या जाणाऱ्या वारकऱ्यांशी चर्चा करणार आहोत आणि पंढरपूरला आपण जाऊन विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होणार आहोत.